दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या ध्यानधारणाचा संदेश दूताना आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 16. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी संजाव विन्सेंट परेरा, स्वर्गवासी सॉलोमन लुईस तुस्कानो, स्वर्गवासी इनास अमार रॉड्रिक्स, स्वर्गवासी डेनिस मायकल डिमेलो, स्वर्गवासी सिल्वेस्टर बेंजामिन कोरिया, तसेच आज जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर अस आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्तसभा संत योहान बाप्तिस्ताचा चिरछेद, त्याचं रक्तसाक्षित्व साजरा करीत आहे. सत्यासाठी आणि नैतिकतेसाठी संत योहान बाप्तिस्ताने तुरुंगवास स्वीकारला आणि रक्तसाक्षित्व स्वीकारलं. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी सत्यासाठी, श्रद्धेसाठी व नीतीसाठी आपलं जीवन समर्पित करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकीने
मी फार पापे केले आहेत, माझा अपराध माझा अपराध माझा फार मोठा अपराध म्हणून ती कुमारी पवित्र मरियम सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा सर्वसमर्थ बापा, तुझ्या पुत्राचा जन्माचा व मृत्यूचा वार्ताहार म्हणून तू संत योहान बाप्तिस्ताला निवडलेस. सत्य आणि न्यायासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. त्याच्याप्रमाणे तुझ्या सुवार्तेवरील आमची श्रद्धा प्रकट करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमीन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञा करतो, ते सर्व त्यांना सांग, त्यांना घाबरू नकोस, घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन. पहा, आज या सगळ्या देशांविरुद्ध यहुदांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक आणि देशातील लोक यांच्याविरुद्ध मी तुला तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील, पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद आपले उत्तर. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर. प्रतिसाद. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो.
माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस, कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस। हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातांतून मला मुक्त कर। प्रतिसाद, माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील, कारण हे प्रभो परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस, माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस, जन्मापासून तूच माझा आधार आहेस, मातेच्या उदरातून जन्मल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस। प्रतिसाद, माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील, माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील, आणि तू सिद्ध केलेल्या तारणदायी कृत्यांचे दिवसभर वर्णन करील। हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस, आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णली आहेत। प्रतिसाद, माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे वर्णन करील। जय घोष। नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। संत माख लेखे शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन। हे प्रभू तुझा गौरव असो। आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यामुळे हेरोदने स्वतः माणसे पाठवून युहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते, कारण हेरोदने तिच्याबरोबर लग्न केले होते आणि युहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे सशास्त्र नाही। याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करण्यास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना, कारण युहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी। तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई। नंतर एक संधीचा दिवस आला, तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार आणि गालिलातील प्रमुख लोक यांस मेजवानी दिली, आणि हेरोदियाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले। तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी ते तुला देईन। तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राजापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन। तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय सांगू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या युहानचे शीर। तेव्हा लागलीस तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की स्नानसंस्कार करणाऱ्या युहानचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे। तेव्हा राजा फारच खिन्न झाला, तथापि वाहिलेल्या शपथेमुळे आणि भोजनात बसलेल्या पाहुण्यांसमोर त्यास तिला नाही म्हणता येईना। राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायास पाठवून युहानचे शीर आणण्याची आज्ञा केली।
त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तपकात घालून मुलीला आणून दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे कळल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. अरण्यात ओरडण्याची मी वाणी, ही वाणी सामर्थ्यशाली वाणी, प्रभावशाली वाणी, परिणामकारक वाणी, परिवर्तन घडवणारी वाणी, जीवन बदलणारी वाणी, आशा दर्शविणारी वाणी, श्रद्धेची आणि सत्याची वाणी, हीच वाणी अस्वस्थ करणारी वाणी, मात्र सूड उगवण्यासाठी दुसऱ्यांना प्रवृत्त करणारी. आणि म्हणूनच ह्या वाणीला तुरुंगात टाकण्यात आलं, शांत करण्यात आलं, तिचा चिरच्छेद करण्यात आला. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशाच प्रकारची वाणी ज्याला इंग्रजीमध्ये इनर व्हॉइस म्हणतात, ही आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे. ही परमात्म्याची वाणी आहे. इट इज अ डिवाईन व्हॉइस. मॉरल थिओलॉजीमध्ये त्याला कॉन्शियस म्हणतात, नीतीशास्त्रामध्ये त्याला विवेक म्हणतात. हीच वाणी आपल्याला सतत टोचत असते, बोचत असते, आपल्याला जागृत करत असते आणि आपल्याला सावध करत असते. इट मेक्स अस अवेअर अँड वॉर्न्स अस. ह्याच वाणीद्वारे जी व्यक्ती चालते, ह्या वाणीचं जी व्यक्ती ऐकते आणि या वाणीद्वारे जी व्यक्ती आपल्या जीवनाचं जडणघडण करते, ती व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होते. ह्या वाणीमध्ये एखाद्याला संत करण्याचं किंवा एखाद्याला सैतान करण्याची शक्ती आहे. आणि म्हणूनच ही वाणी जी जंटल आहे, सौम्य आहे, दैवी आहे, मंद आहे, त्या वाणीकडे आपण कशा प्रकारे पाहतो? ही वाणी आपल्यामध्ये परिपक्व झाली आहे का? कारण ही वाणी जर परिपक्व झाली नाही तर ती मृत अवस्थेमध्ये जाते, ज्याला मॉरल थिओलॉजीमध्ये डेड कॉन्शियस म्हणतात. अशाच प्रकारच्या मृत विवेकाचं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये हेरोदाच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येत आहे. योहान बाप्तिस्ताने त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याने व्यभिचार केला होता. ह्यामधून बाहेर पडण्याऐवजी, ह्या वाणीचा आवाज ऐकून त्याप्रमाणे वागण्याऐवजी हेरोद त्याच्या विरुद्ध वागतो आणि पुढे जाऊन योहानाचा चिरच्छेद करतो. म्हणजेच डेड कॉन्शियन्सचं एक सुंदर उदाहरण हेरोदाद्वारे आपल्यापुढे ठेवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला जागृत करण्यात येत आहे की आपण आपला विवेक कसा ठेवलेला आहे. ह्या विवेकाविषयी बोलताना चार प्रकारचे विवेक मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिलं म्हणजे अनकॉन्शियस, शुद्ध हरपणे. हे केवळ शारीरिक नाही तर आत्मिक देखील आहे. आणि म्हणून जेव्हा काही व्यक्ती वागतात, काही व्यक्ती बोलतात, तेव्हा आपल्याला आपल्या ओठातून कधीकधी शब्द निघतात, ह्याला काय कळते की नाही, हा शुद्धीवर आहे की नाही, कारण त्याची
वाणी त्याचं विवेक त्याने जणू काही हरून बसलेला आहे. त्यानंतर दुसरं जे आहे त्याला स्क्रुपलेस कॉन्शियस म्हणतात. स्क्रुपलेस कॉन्शियस म्हणजे मूर्ख विवेक. मूर्ख विवेक म्हणजे कुठे कसं वागायचं हे स्वतःला कळत नाही, स्वतः निर्णय घेऊ शकत नाही, नेहमी दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि म्हणून हे स्क्रुपलेस कॉन्शियस व्यक्तींनी आपल्या विवेकामध्ये वाढलं पाहिजे अशी नीतीशास्त्र आपल्याला शिकवत आहे. तिसरा प्रकारचा जो विवेक आहे तो म्हणजे डेड कॉन्शियस, म्हणजे विवेक मृत पावलेला आहे, म्हणजे आपल्याला काही पडलंच नाही, त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होत नाही, आपण त्याच्या विरुद्ध वागतो, आपल्या आंतरिक आवाजाचा आपण चिरच्छेद करतो, आपल्या आंतरिक आवाजाच्या विरुद्ध किंवा सूड घेण्याचा भाव आपण ठेवतो, त्याला डेड कॉन्शियस म्हणतात. आणि चौथा म्हणजे मॅच्युअर कॉन्शियन्स, परिपक्व विवेक. आपल्या प्रत्येकाने या परिपक्व विवेकाकडे वाटचाल करायची आहे आणि या परिपक्व विवेकाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला सांगण्यात येतं की पहिली गोष्ट जी फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे पर्सनल डायलॉग विथ गॉड, देवाबरोबर वैयक्तिक संवाद साधणे. जेव्हा आपण एकटे असतो, जेव्हा आपण परमेश्वराच्या सान्निध्यात असतो, परमेश्वर आपल्या बरोबर आहे हे जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा आपला आंतरिक आवाज हा जागृत होतो आणि हा आंतरिक आवाज आपल्याला आपण कसं जीवन जगत आहोत ह्याचं हुबेहूब वर्णन करतो आणि मग आपल्याला परमेश्वर मार्गदर्शन करतो हे बदलण्यासाठी किंवा ह्यामध्ये पुढे जाण्यासाठी आणि कोणता मार्ग आपण निवडायचा ह्याविषयी आपल्याला सांगण्यात येते. आणि म्हणून वैयक्तिक परमेश्वराबरोबर संवाद, पर्सनल एन्काउंटर विथ गॉड इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू डेव्हलप आ कॉन्शियस. आपला विवेक परिपक्व करण्यासाठी वैयक्तिक प्रार्थना फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट विवेक परिपक्व करण्यासाठी गरजेची आहे आणि ती म्हणजे परमेश्वराचा शब्द. परमेश्वराचा शब्द, परमेश्वराची वाणी ही आपली वाणी सुदृढ करत असते. तर परमेश्वराच्या वाणीबरोबर आपण अट्यून झालो म्हणजे आपली वेवलेंथ आणि परमेश्वराची वेवलेंथ एकत्र झाली तर निश्चितच आपला विवेक जागृत होतो, आपण परिपक्व होतो आणि आपण निर्भयपणे, धाडसपणे, उघडपणे परमेश्वराच्या वाणीने बोलू लागतो. आजच्या पहिल्या वचनामध्ये परमेश्वर यिर्मयाह संदेशाला हे सूत्र सांगत आहे की मी जे सांगतो ते बोल आणि ते बोलण्यासाठी मी तुला शक्ती आणि सामर्थ्य देणार आहे. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला वारंवार आठवण करून देतो की बोलणारे तुम्ही नाहीत तर मी तुमच्या ठाई बोलणार आहे. परंतु परमेश्वराच्या वाणीचा आपल्याला परिचय पाहिजे, परमेश्वराच्या वाणीबरोबर आपण एकरूप झालो पाहिजे आणि ते करण्यासाठी परमेश्वराच्या शब्दावर आपण चिंतन केलं पाहिजे, परमेश्वराच्या शब्दाचं आपण वाचन केलं पाहिजे. मॅच्युअर कॉन्शियस करण्यासाठी किंवा आपला विवेक परिपक्व करण्यासाठी तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सामाजिक बांधिलकी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण या जगामध्ये एकटे नाहीत तर आपण सर्वांच्या बरोबर गेलो पाहिजे आणि म्हणून आपलं दुसऱ्यांबरोबर जे नातं आहे, आपल्याकडनं दुसऱ्यांची सेवा होण्याची जी परमेश्वराची इच्छा आहे ती आपण सतत आपल्या अंतःकरणामध्ये जागृत ठेवली पाहिजे. मॉरल थिओलॉजीमध्ये सांगतात की सिन्स ऑफ ओमिशन अँड सिन्स ऑफ कमिशन. सिन्स ऑफ कमिशनमध्ये आपण एखादी चूक करतो आणि सिन्स ऑफ ओमिशनमध्ये आपण काही करत नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनो, कदाचित आपण कोणती चूक करत नसू परंतु आपण चांगलं काय करतो? जर आपण काही चांगलं करत नसतील तर ते देखील जीवन तितकं चांगलं नाही. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण चांगलं केलं पाहिजे. जे चांगलं आहे, जे सत्याचं आहे, जे श्रद्धेचं आहे ते आपण केलं पाहिजे. ही जी नैतिक जबाबदारी आपली आहे ही प्रत्येकाची आहे आणि आपण त्यामध्ये वाढली पाहिजेत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
परिपक्व कॉन्शन्ससाठी विवेकासाठी आपण आपल्या सामाजिक बांधिलकीमध्ये वाढणे गरजेचं आहे. आज संत योहान बाप्तिस्ताचा चिरश्रद्धाचा स्मृतिदिन साजरा करीत असताना आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने जी आंतरिक वाणी दिली आहे ती वाणी सत्याची असावी, ती वाणी न्यायाची असावी, ती वाणी दयेची असावी, प्रीतीची असावी आणि त्याद्वारे आपण परिपक्व व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत. येशु के साथ मिले हम एक देह में, दाक रोटी पेट लाए प्रभु चरणों में. प्रभु येशु के साथ मिले हम एक देह में, तब यह जीवन सफल बने और मुक्ति पाए. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाग रोटी पेट लाए प्रभु चरण. बंधू भगिनी, तुमचं आणि माझं आपले बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ परमेश्वरम, संत योहान बाप्तिस्तांनी ज्या जीवन मार्गाचा प्रचार केला त्या जीवन मार्गासाठी त्याने आपले रक्त सांडले. त्याने दाखवलेल्या जीवनमार्गावर प्रामाणिकपणे चालण्यास आम्ही अर्पण करीत असलेल्या दानाद्वारे आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाभिले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पुत्रासाठी मार्ग तयार करणारा संदेष्टा योहान बाप्तिस्ता याचा सन्मान करीत असता आम्ही तुझे आभार मानतो. योहान बाप्तिस्ताला तू सर्व मानवामधून निवडून घेतलेस आणि त्याला विशेष कृपादानाने चिन्हांकित केले. मनुष्याचे तारण इतक्या जवळ आले होते की त्याने आपल्या आईच्या उदरात आनंदाने उडी मारली. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. यज्ञबळी जगतारक ख्रिस्त ह्याचे दर्शन घडविण्यासाठी सर्व संदेष्टामधून तू योहान बाप्तिस्ताची निवड केलीस. बाप्तिस्मा साक्रमेंताचा दाता प्रभू येशू ख्रिस्त ह्याला त्याच्या स्पर्शाने पावन झालेल्या पाण्याने त्याने बाप्तिस्मा दिला. तुझ्या पुत्राची साक्ष देण्यासाठी त्याने हुतात्म पत्कारले. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतगणांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार, जय जयकार करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय
जयकार करा प्रभुचा जयकार स्वर्गाने पृथ्वी तुझा वैभवे अखंड भवनी आरत परम स्वर्गात जय जयकार परम स्वर्गात जय जयकार जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार जय जयकार जय जयकार करा प्रभुचा जयकार प्रभु तू खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया ख्रिस्त मरण पावला ख्रिस्त जिवंत झाला ख्रिस्त पुन्हा येईल त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिता आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तरणदायी प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावी तसं आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे आम्हा सर्वांवर दया कर देवमाता धन्यकुमारी मरिया तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्याते सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो आमेन प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तीपूर्वक सावकाश म्हणूया आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज माल दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या पदांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडवू हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या धारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्या येण्याची
व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावी व सर्व संकटापासून सुरक्षित असावी, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, जगात न मिळणारी शांती मी तुम्हास देतो, म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या या लोकांच्या विश्वासाकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाईक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी वेळ असून सदा सर्व राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांति प्रदान करो, शांति प्रदान करो. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वधन्य. तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोलू म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत.
माझ्या तूच घरी निवास अंतरंगीच्या मनात माझ्या तूच घरी निवास तूच घरी निवास तूच घरी निवास। आपण प्रार्थना करूया। हे प्रभु संत योहान बाप्तिस्ताच्या हृतात्मा दिनी आम्हाकडून आमच्या मुक्ती साक्रामेंताचा सन्मान हो व त्यापासून मिळणाऱ्या दैवी जीवनामुळे आमची हृदय आनंदाने भरून जाओत ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो। आमीन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमीन। जा आपला आंतरिक आवाज जागृत ठेवण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानूया। करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना। हे सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा सर्व जगाला तू सदैव सर्वत्र प्रेम दाखवतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। चांगल्या पावसासाठी आणि चांगल्या हवामानासाठी प्रार्थना। हे स्वर्गीय पित्या तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे। आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते। यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्र संहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो। पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी देतो। पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप जली नदी जलपूर्ण नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते। आमची गरज जाणून घे। या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो। अतिवृष्टी दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभुचे सुंदर दान पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अतानि मृत्यु समये। हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर। उद्या रविवार 30 ऑगस्ट सामान्य काळातील 22वा रविवार व मोतमावलीच्या नवेनाचा पहिला दिवस। उद्या आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो आपल्यासाठी मिसा अर्पण करतील व प्रार्थना करतील। त्यावेळेला आम्ही 5 धर्मगुरू नंदाखाल धर्मग्रामामध्ये पुढील हेतूसाठी मिसा अर्पण करू। स्वर्गवासी सांतान फ्रान्सिस कोरिया स्वर्गवासी मेरीबाई जॉन परेरा
स्वर्गवासी कोशा विक्टर तुस्कानो, स्वर्गवासी मेरी मैथ्यू डिसोजा, तसेच धर्मक्रमाच्या हेतूसाठी उद्या स्वर्गवासी इग्नेशियस सालू तुस्कानो यांची वार्षिक मिसा आहे, तसेच स्वर्गवासी अवंतिका उर्फ बेबी मतेस कोरिया यांची सातव्याची मिसा आहे, तसेच जे उद्या वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आणि जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. उद्या संध्याकाळी 7:30 नेहमीप्रमाणे कौटुंबिक धर्मशिक्षणाचा तास असेल. पालकांनी आपल्या मुलासमवेत एकत्रित घरामध्ये बसावे आणि या क्लासमध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद. अंतिम गीत, गीत क्रमांक 165. उजळा अंतर प्रीतीने हर्षे प्रभुचा घोष करा. शुभ संदेश घेऊन आता अपुल्या घरी चला. जा, जा, जा.